नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची HSC बोर्ड क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर रिअल आहे. याच धर्तीवर आपला 2024 क्वेश्चन पेपर असणार आहे. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे, त्यासाठी विचारलेले प्रश्न पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इतिहासाच्या पेपरमध्ये दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना त्या वाचा, त्यानंतर प्रश्न पहिला पहा. अ भाग 8 गुणांसाठी हा आपल्याला विचारलेला. 8 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांचे अचूक उत्तरं आपल्याला लिहिल्यास आपल्याला 8 गुण मिळणार आहेत. बघा, सूचना नीट ऐका. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. बघा, या ठिकाणी अपूर्ण विधाने दिलेली आहेत आणि 4 पर्याय आहेत. ते विधान आपण पूर्ण करायचं आहे. पर्यायातला एक शब्द त्या ठिकाणी टाकायचा आहे अचूक, आणि ती गाळलेली जागा आपण पुन्हा लिहायची, तेव्हा आपल्याला 8 गाळलेल्या जागांसाठी 8 पैकी 8 गुण हे मिळणार आहेत. फक्त उत्तर लिहू नका. प्रश्न पहिला. अ 1 योग्य पर्याय. भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे होय. 2 गोव्यात पहिले मुद्रणालय सुरू केले. 3 रणगाडा संग्रहालय येथे आहे. 4 भारतात 1856 याने पुरातत्व विभागाची स्थापना केली. पुढची गाळलेली जागा. 5 मराठी विश्वकोश कार्यालय येथे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून निवडले जातात. प्रकल्प पद्धतीचा उगम यांच्या कार्यवादात आढळून येतो. 8 प्राचीन भारतात शिक्षकाला असे म्हटले जात असे. त्यानंतर ब भाग जोड्या लावा. 4 गुणांसाठी अ आणि ब गटातून योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. अ गट वाचते मी. डॉक्टर ह दी सांकलिया, ब महादेव शास्त्री जोशी, क सत्येंद्रनाथ टागोर आणि ड गिंबा टिस्टा विकी. ब गटामध्ये 6 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून आपल्याला जोड्या समोरासमोर लिहायचे आहेत. कुठेही रेषा करायच्या नाहीत किंवा पर्याय लिहायचे नाही आहेत. डॉक्टर ह दी सांकले याच्या समोर बरोबर जोडी जी असेल ती आपण या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा. 8 गुणांसाठी खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 10 एका वाक्यात दिलेले आहेत. 10 पैकी कोणतेही 8 आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बघा, पहिलं, लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो. 2 आकाशवाणी या कवितेची रचना कोणी केली. 3 रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले. 4 विजापूर येथील गोलघुमट स्मारक कोणी बांधले. 5 भारतात पहिले वस्तू संग्रहालय कोठे स्थापन झाले. 6 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे. त्यानंतर 7 राज्य व्यवहार कोशाची निर्मिती कोणाच्या आज्ञेवरून झाली. 8 मराठी भाषेतील भारतीय प्राचीन चरित्रकोश कोणी लिहिला. 9 नागरी सेवा परीक्षेतील मुलाखतीला किती गुण दिले जातात. आणि 10 ज्ञानरचनावादाचे किती प्रकार आहेत. त्यानंतर प्रश्न 3 12 गुणांसाठी कोणतेही 4 सोडवायचे आहेत. कारणे लिहायची आहेत 25 ते 30 शब्दात. बघा, ती कारणं 6 दिलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं, ऐतिहासिक घटना या समकालीन असतात. 2 वृत्तपत्रांना समाजाचा आरसा म्हणतात. 3 आलेखांना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थान आहे. 4 ऐतिहासिक कागदपत्रांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विश्वकोशाचे वाङ्मय हे संस्कृती व ज्ञानस्तराचे मानचिन्ह ठरले आहे. आणि 6 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. यांची कारणं लिहायची आहेत.
त्यानंतर प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, कोणतेही 4, 12 गुणांसाठी 1. गतकाळाच्या अभ्यासातून भविष्यकाळाचे मार्गदर्शन कसे होते? 2. FM रेडिओविषयी माहिती लिहा. 3. चित्रपटांमुळे कलेला उत्तेजन कसे मिळते? 4. पर्यटनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 5. संग्रहालयातील व्यवस्थापक पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असावी? 6. प्रश्नोत्तर पद्धतीची गुणवैशिष्ट्ये लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 40 ते 50 शब्दात लिहा, कोणतेही 3. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न पहा. आकाशवाणीवरील कार्यक्रमांची माहिती लिहा. 2. पर्यटक मार्गदर्शकाची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांविषयी माहिती लिहा. 4. इतिहास शब्दकोशाची माहिती लिहा. 5. इतिहास शिक्षकाची आवश्यक गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर 6. प्रश्न 12 गुणांसाठी, कोणतेही 2 लिहायचे, सविस्तर उत्तर लिहायचे आपल्याला या ठिकाणी 80 ते 100 शब्दात. काही मुद्दे दिलेले, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित असेल. 1. इतिहासाचे उपयोजन खालील विविध विषयात केले जाते. नाणकशास्त्र, शिलालेखशास्त्र आणि लिपीशास्त्र. तिन्ही मुद्द्यांची माहिती लिहायची. 2. भारतातील प्रारंभीच्या मुद्रणालयाची माहिती लिहा. सेरामपूर मुद्रणालय, सुरत मुद्रणालय आणि त्रावणकोर व तंजावर मुद्रणालय. 3. प्रश्न मध्ययुगीन इतिहासाची साधने. ताम्रपट, ताम्रलेख, शिलासन आणि स्मृतिशिळा. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं सविस्तर लिहिल्यास आपल्याला 12 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 12 गुणांसाठी कोणतेही 2. 6 गुणांसाठी 1 प्रश्न आहे. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न, दूरदर्शनची कार्ये लिहा. 2. मूर्तीची वैशिष्ट्ये सांगून मूर्तीची ऐतिहासिक उपाययोजना स्पष्ट करा. आणि 3. मुलाखतीचा उद्देश, मुलाखत मंडळ व तंत्राची माहिती लिहा. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा इतिहास विषयाचा हिस्ट्रीचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशीच आपली बोर्डाची क्वेश्चन पेपर असणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली HSC बोर्ड क्वेश्चनची प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.